लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरालगत असलेल्या पाथर्डी परिसरातील नवलेमळा येथे गेल्या अनेक दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आलेलं आहे। 5 वर्षाची मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालेली आहे। दरम्यान पाथर्डी गावातील नवलेमळा आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असल्यानं नागरिक देखील धजतीच्या सावटाखाली होते। तसेच या अगोदर देखील 2 ते 3 बिबट्यांनी नागरिकांना दर्शन दिलेलं होतं। यातील 2 बिबटे या अगोदर वन विभागानं पिंजरा लावून जेरबंद केलेलं होते, मात्र आता पुन्हा काही दिवसांपासून एका बिबट्याचा मळे परिसरात वावर असल्याचं आढळून आलेलं होतं। त्यामुळे नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केलेली होती आणि त्यानुसार वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे। तर जेरबंद झालेली 5 वर्षाची मादी ही वनविभागानं आता सुरक्षित स्थळी हलवलेली आहे। दरम्यान वर्षभरात एकाच जागेवर 3रा बिबट्या हा जेरबंद झाल्यानं या परिसरात आणखीन बिबटे असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।